नमस्कार, आज पौष कृष्ण नवमी शके 1938 सादर करीत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. ठाण्यातील सर्वच पक्षामध्ये घराणेशाही जोरात. रिपब्लिकन आठवले गटाचीही आता स्वबळाची भाषा. आणि ठाण्यातील सेवा रस्ते वाहतुकीसाठी एकदिशा करण्याचा वाहतूक शाखेचा प्रस्ताव. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच आपण श्री स्थानक वाहिनी आपल्या संगणकावर आणि मोबाईलवरही पाहू शकता. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी. ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या. पहा श्री स्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्री स्थानक वाहिनी. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी युती आणि आघाड्याबाबत चर्चांचे गुराळ सुरू असताना इच्छुकाकडून उमेदवारीसाठी मोर्चे बांधणी सुरू झाली आहे. पक्षासाठी सतत खस्ता खाल्लेल्या कार्यकर्त्यांनी आपापल्या गॉडफादरशी संधान बांधण्यास सुरुवात केली असताना तिकिटांच्या कापाकापीची सुरुवात झाली आहे. यासाठी पक्षातील घराणेशाही कारणीभूत ठरत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. निवडणुकीत नेहमीच घराणेशाही वशिल्याला थारा न देता केवळ कार्यकर्त्यांच्या कर्तृत्वाचा विचार करून उमेदवारी देण्याची भाषावरकरणी होत असते. मात्र नेत्यांनी आपल्या सगळ्या सोयऱ्याची राजकीय सोय लावण्याची तयारी पूर्ण केली असून यात शिवसेना, भाजपसह काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांचा गोतावळा आघाडीवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या नशिबी केवळ पालखीचे भोई बनणे उरले असल्याची खंत अनेकजण व्यक्त करीत आहेत. ठाणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी अद्याप युती होण्याचे संकेत मिळाले नसले तरी अनेकजण गुडघ्याला बाशिंग बांधून तिकीट मिळवण्याचा खटाटोप करीत असून अनेकांनी विरोधकांशी संधान साधले आहे तर काहींनी उमेदवारीच्या आशेने सोयीचे पक्षांतर करण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर आयुष्यभर पक्षासाठी खस्ता खाल्लेल्या कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळवताना पक्षातील बाहुबली नेत्यांच्या घराणेशाहीच्या पिलावळीचा अडसर ठरू लागला आहे. ठाण्यात सर्वत्र घराणेशाही आणि सगळ्या सोयऱ्यांची राजकीय कारकीर्द घडवण्यासाठी नेतेमंडळी कामाला लागल्याचे चित्र आहे. ठाण्यातील सेनेचे सर्वेसर्वा पालकमंत्री एकनाथ शिंदे हे दिवंगत आनंद दिघे यांचा आदर्श मानणारे असले तरी त्यांना घरातून होम मिनिस्टरचा रोल सोडून घ्यावा लागल्याचे चिन्ह आहे. त्यांचा भाऊ प्रकाश शिंदे हे देखील तिकिटाचे दावेदार मानले जात असून अनेकांनी वहिनीसाहेबांमार्फत तिकिटाची तजवीज करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. दुसरीकडे खासदार राजन विचारे यांची पत्नी नंदिनी आणि पुतण्या मंदार यांच्या जोडीला आता मुलीसाठीही उमेदवारी मिळवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरात पत्नी आणि मोठा मुलगा वियंग नगरसेवक असताना किंबहुना त्यांच्या प्रभागात अनेक होतकरू तरुण आशेवर असताना दुसरा मुलगा युवासेना पदाधिकारी पूर्वेश सरनाईक याचीसुद्धा राजकीय सोय करण्याची तयारी केल्याचे बोलले जाते. मुंब्र्यातील विधान परिषदेची आमदारकी मिळवलेले सुभाष भोईर यांनी मुलगा सुमितसाठी गळ टाकून ठेवला आहे. सेना उपनेते अनंत तरे यांच्याकडून भाऊ आणि त्यांची पत्नी रिंगणात उतरणार असतानाच आणखी एक तिकीट मिळावे यासाठी त्यांनी थेट मातोश्रीला साकडे घातल्याचे सांगितले जाते. दुसरे सेना आमदार रवींद्र फाटक यांनीही पत्नीनंतर भाऊ राजेंद्र फाटक यांचे राजकीय भविष्य बनवण्याचे ठरवले आहे. कल्याणचा सुभा सांभाळणारे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी मुलगा स्वप्नीलसाठी कोपरीतून तयारी चालवली आहे. तेव्हा वरिष्ठ नेत्याचा असा आदर्श डोळ्यासमोर असल्यामुळे शिवसेनेचे अन्य नगरसेवक घराणेशाहीमध्ये मागे कसे राहतील. राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेले ज्येष्ठ नेते देवराम भोईर यांच्या घरात आधीच 3 नगरसेवक असताना यंदा 4 पॅनेलमध्ये धाकटा मुलगा भूषण भोईर यालाही नगरसेवक करण्याचा पक्का निर्धार केला आहे. तर ज्येष्ठ नगरसेवक विलास सामन, HS पाटील आदींनी मुलगा विक्की पाटील आणि आपल्या सगळ्या सोयऱ्यांची वर्णी लागावी म्हणून देव पाण्यात ठेवले आहेत.
घराणेशाहीचा मेरुमणी मानल्या गेलेल्या काँग्रेसमध्ये देखील यंदा शहर अध्यक्ष असलेल्या मनोज शिंदे यांनी आपल्या भावासाठी आणि पुतण्यासाठी फिल्डिंग लावून काँग्रेसची परंपरा पुढे चालू ठेवण्याचे ठरवले आहे. पार्टी विथ डिफरन्स असा तोरा मिळवणाऱ्या भाजपमध्येही घराणेशाहीचे बीज रोवले गेले आहे. मुख्यमंत्र्यांनी नेत्यांच्या बगल बच्चांना तिकीटे देणार नसल्याचे सांगूनही शहर अध्यक्ष संदीप लेले स्वतः सुरक्षित प्रभागातून रिंगणात उतरण्याच्या तयारीत असल्याने स्थानिक इच्छुक नाराज आहेत. विशेष म्हणजे त्यांची पत्नीही सोयगरच्या प्रभागात करण्याची तयारी पूर्ण केली आहे. भाजप आमदार संजय केळकर यांच्याकडून मुलासाठी शब्द टाकण्यात येणार असल्याने कार्यकर्ते नाराज आहेत. याशिवाय राष्ट्रवादीचे नगरसेवक मुकुंद केणी यांनी पत्नी नगरसेविका असताना मुलगा मंदारसाठी तयारी केली आहे. कळव्यातील साळवी शास्त्रीनगरमधील इंदिसे कुटुंब तर नेहमीच घराणेशाही जपत आली आहे. तर आमदार जितेंद्र आव्हाडांसह अनेक नेते आपल्या खास समर्थकांना तिकिटे मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे नेत्यांचे कुटुंबीय तपाशी कार्यकर्ते मात्र उपाशीच राहणार असल्याचे संकेत मिळत असताना अनेकांनी इतर पक्षातील नातेगोती जपत समोर कमजोर उमेदवार मिळावा यासाठी देखील मनसे प्रयत्न चालवले आहेत. ठाण्यात घराणेशाहीची ही बीजे पूर्वीच रोवली गेली असल्याचे दिसते. ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी कावेरीताई पाटील महापालिका स्थापन झाल्यापासून ते 2007 काँग्रेसच्या नगरसेविका होत्या. त्यानंतर त्यांचाच नातू मिलिंद पाटील नगरसेवक बनला. त्यानंतर 2012 सार्वत्रिक निवडणुकीत त्यांनी स्वतःसह पत्नी मनाली पाटील यांची नगरसेवक पदी वर्णी लावली. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 रात्री 9:15 ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयीसुविधा आणि तंत्रज्ञानयुक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वे पथ, ठाणे. 65 निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 रात्री 9:15 ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणेना महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्ष सज्ज झाले असतानाच आता ठाण्यातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा आठवले गट देखील सक्रिय झाला आहे. गेल्या 5 ठाण्यातील महायुतीबरोबर असणारी रिपब्लिकन पक्ष आता स्वबळाची भाषा करू लागली आहे. ठाण्यातील 131 प्रभागात उमेदवार देण्यासाठी आजपासून मुलाखतीला सुरुवात झाली आहे. ठाण्यात केवळ एकच नगरसेवक असणाऱ्या रिपब्लिकन पक्षाने यंदा महायुतीच्या वतीने सन्मानाने बोलावले नाही तर स्वबळाची भाषा करत एकूण 101 अर्ज देखील स्वीकारले आहेत. तर युती करत असतानाच आघाडीबरोबर जाणार नसल्याचं देखील रिपब्लिकन पक्षाच्या वतीने सांगण्यात आले. ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत यंदा सर्वच पक्ष मोर्चे बांधणी करून पालिका निवडणूक लढवण्यासाठी सज्ज होत आहे. त्यातच ठाण्यात रिपब्लिकन पक्षाचा एकच नगरसेवक असताना शहरात रिपब्लिकन पक्षाची मते अधिक असल्यामुळे त्यांनी देखील निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे. ठाण्यातील रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचे अध्यक्ष रामभाऊ तायडे यांच्या कार्यालयात आजपासून अर्ज उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यास तसेच उमेदवार चाचपणीस सुरुवात झाली आहे. निवडणूक लढवत असतानाच त्याची आर्थिक बाजू तसेच त्याने केलेलं प्रभागातील काम याची देखील माहिती घेण्यात येत आहे. तर पालिकेत गेल्या 5 महायुतीबरोबर असल्यामुळे अजूनही कोणाचीही युतीसाठी प्रस्ताव न आल्यामुळे आता स्वबळाची तयारी करून निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं. शिवसेनेतील अंतर्गत गटबाजीला कंटाळून शिवसेना सोडून भारतीय जनता पक्षात आलो असल्याचं ठाण्यातील सेनेचे कार्यकर्ते कृष्णा पाटील यांनी सांगितलं. तसेच पारदर्शकतेचा कारभार भविष्यात आखणार असल्यामुळे पक्षात प्रवेश केल्याचं देखील पाटील यांनी सांगितलं. कृष्णा पाटील यांच्या पत्नी नंदा पाटील या सध्या पालिकेच्या प्रभाग समितीच्या सभापती आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रवेश केल्यानंतर कृष्णा पाटील ठाण्यात पत्रकारांशी बोलत होते. तसेच ठाण्यातील युतीच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची चर्चा सुरू नसून येत्या 2-3 चर्चा होईल.
तसेच मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे पारदर्शकतेच्या मुद्द्यावर युती करणार असल्याचं देखील ठाणे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष संदीप लेले यांनी सांगितलं. कृष्णा पाटील यांच्यासमवेत कळवा येथील सामाजिक कार्यकर्ते रामविलास यादव आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी प्रशांत गावण यांनी देखील भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. या निवडणुकीत पहिल्यांदाच निवडणूक खर्च आणि संशयास्पद व्यवहारावर लक्ष ठेवण्यासाठी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ठाणे महानगरपालिकेसाठी 6 आणि उल्हासनगर महापालिकेसाठी 5 आयकर अधिकारी नेमण्यात आल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त यांनी J.S. Saharia यांनी दिली. सहारिया यांनी ठाणे महानगरपालिका आणि उल्हासनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक तयारीचा आढावा घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. या निवडणुकांमध्ये प्रशासनाने कोणाचीही बाजू न घेता निवडणुका पार पाडल्या पाहिजेत. त्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले. यावेळी आयोगाच्या वतीने उमेदवाराच्या सोयीसाठी संगणकाच्या सहाय्याने नामनिर्देशन पत्र भरणे बंधनकारक असून आयोगाच्या संकेतस्थळावर जाऊन उमेदवारास आपले नामनिर्देशन पत्र भरावे लागणार आहे. या अर्जाची प्रत नंतर त्यांनी विहित वेळेत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर करावी लागणार असल्याचे सांगून सहारिया यांनी यामुळे उमेदवारांचे अर्ज रद्द होण्याचे प्रमाण फारच कमी होणार असल्याचे सांगितले. लोकांच्या मनामध्ये निवडणूक प्रक्रियेविषयी विश्वास निर्माण करण्यासाठी निवडणुका निर्भय मुक्त पारदर्शी आणि सर्वांना समान संधी या तत्वावर पार पाडण्याबाबत काळजी घ्या अशा सूचना J.S. Saharia यांनी ठाणे आणि उल्हासनगर महापालिका आयुक्तांना दिल्या. सर्वोच्च न्यायालयाने 2002 साली दिलेल्या निर्णयानुसार आता प्रत्येक मतदाराला त्यांच्या प्रभागातून कोण उभा आहे याची माहिती असण्याचा अधिकार असल्याने यावेळी उमेदवाराने दाखल केलेल्या शपथपत्राचा गोषवारा वर्तमानपत्रातून प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तसेच ती माहिती मतदान केंद्राच्या बाहेरही प्रदर्शित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करावी असे स्पष्ट करतानाच निवडणुकांमध्ये पैसे दारू भेटवस्तू आदी गोष्टी होणार नाहीत याची काळजी घेण्याच्या सूचनाही राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त सहारिया यांनी या बैठकीत दिल्या. ठाण्यातील सेवा रस्ते एक दिशा मार्ग करण्याचा प्रस्ताव वाहतूक शाखेने मांडला आहे. शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वाहतूक शाखेने हा प्रस्ताव दिला आहे. तीनात नाका नितीन जंक्शन कॅडबरी जंक्शन माजीवडा जंक्शन कापूरवाडी जंक्शन तसेच घोडबंदर रस्त्यावरील सर्व सिग्नलवर अनेक रस्ते एकमेकांना मिळत असल्याने या ठिकाणी सिग्नल रोटेशन करताना वेळ जाऊन प्रत्येक ठिकाणी वाहतूक कोंडी होत असल्याचं दिसत आहे. यामुळे आनंदनगर चेकनाका ते माजीवडा जंक्शन आणि माजीवडा जंक्शन ते आवेळा या रस्त्याला समांतर असलेल्या सेवा रस्त्यावर सध्याच्या द्विमार्गी वाहतुकीऐवजी एकमार्गी वाहतूक करण्याचा वाहतूक शाखेचा प्रस्ताव आहे. शहरातील नागरिकांनी याबाबतच्या सूचना येत्या 28 तारखेपर्यंत वाहतूक शाखेच्या उपायुक्तांकडे पाठवण्याचे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळू शकता. आपण श्रीस्थानक वाहिनी आपल्या संगणकावर आणि मोबाईलवरही पाहू शकता. आता ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ठाण्यातील सर्वच पक्षामध्ये घराणेशाही जोरात. रिपब्लिकन आठवले गटाचीही आता स्वबळाची भाषा. आणि ठाण्यातील सेवा रस्ते वाहतुकीसाठी एक दिशा करण्याचा वाहतूक शाखेचा प्रस्ताव. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण ठाणेवार्ता.com या आमच्या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.